भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी झोपडपट्टी दलाचे शेकडो महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रसंगी बोलताना वैराट म्हणालेत की भारतातील राजकीय, धार्मिक, शैक्षणिक अशा अनेक चळवळींचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या तत्वांवर नवसमाज निर्मिती करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. जातीव्यवस्थेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर अविचलपणे मुक्तीसंग्राम केला. शोषित, वंचित समाजाचे उद्धारकर्ता म्हणून इतिहासात त्यांचं स्थान अढळ राहणार आहे. मानवजातीचा परिवर्ता आणि मानवाला न्याय देणारा खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आज पुण्याच्या असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना आम्ही अभिवादन केलं. बाबा नसते तर दलित माणसाची अवस्था अतिशय भयानक झाली आहे आणि बाबासाहेबांनी ज्या या भारताला संविधान दिलं या संविधानाच्या निमित्तानं भारताच्या संसदेपासून विविध राज्यामध्ये राज्यकर्ते आज देत चालवतात. पण खऱ्या अर्थाने आता पाहायला लागल्यानंतर संविधानाला काही लोक हात लावत आहे, त्याची तोडमोड करत आहे. बाबा, या तोडमोडीमुळे पुन्हा मानवजातीला काय मनुवादाकडे नेतात की काय असं वाटायला लागलं. आणि म्हणून आंबेडकरी चळवळीच्या विचारवंताने, चळवळीच्या नायकांनी सर्वांनी एकजूट केली पाहिजे आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांचं ऐक्य दाखवून या देशाला राष्ट्रीय एकात्मतेचा दर्जा पुन्हा दिला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटतं. बाबासाहेबांनी आमच्यासाठी जे केलेलं आहे त्यांच्या पायाची धूळ आमच्या कपाळाला जरी लावली तरी मानवजातीचा जो पाहिजे तो विकास होणार नाही. पण बाबासाहेब तुम्ही केला तो आमच्यासाठी अतिशय मोलाचा आहे आणि म्हणून बाबासाहेबांना या महा परिदिनाच्या निमित्ताने अभिवादन.